जो लालबागचा राजा विराजमान असलेला जो तराफा आहे तो आता पाण्यात उतरल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे. कोळी बांधवांकडनं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी देखील देण्यात आलेली आहे. एकूणच थोड्याच वेळात आता तो खोल समुद्राकडे मार्गस्थ होईल. आपण इतर देखील बोट त्यामध्ये बघतो आहे, ज्या ह्या सगळ्या बोटी ज्या आहेत त्या पुढे आता आपल्याला लालबागच्या राजासोबत जाताना बघायला मिळतील. यात प्रामुख्यानं जर सुरक्षेचा बद्दल बोलायचं तर मोठ्या प्रमाणात इथं सुरक्षेचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांचे कर्मचारी असतील, बीएमसी असतील, हे सगळे कर्मचारी इथं आता बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे मुंबई पोलिसांचे स्पेशल क्राईम ब्रांच असेल किंवा मग जे साध्या वर्दीतील जे कर्मचारी आहेत ते देखील इथे आपल्याला या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळत आहेत. दुसरीकडे समुद्रातली सुरक्षा बद्दल जर का बोलायचं तर समुद्रामध्ये कोस्टल गार्ड्स असतील. ह्या कोस्टल गार्ड्सच्या आपल्याला दोन बोटीत सध्याला ह्या संपूर्ण भागामध्ये फिरत सुरक्षेचा आढावा घेताना बघायला मिळत आहेत. दुसरीकडे काही हेलिकॉप्टर्स आहेत ते देखील आपल्याला काल संपूर्णपणे या भागामध्ये बघायला मिळालेले होते, मात्र आज तशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे एकूणच हेलिकॉप्टरच्या घिरट्या देखील इथं आता सध्याला तरी बघायला मिळालेल्या नाही आहेत. मात्र प्रामुख्यानं कोळी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला कोळी बांधव मोठ्या प्रमाणात इथे बघायला मिळत आहेत. एकूणच जे मच्छीमार असतील ह्यांच्याकडनं कुठंतरी सुरक्षा असेल किंवा त्या याच्यासाठी पोलिसांना मदत जी आहे ती देखील इथं होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे एकूण चोख असा पोलिसांचा बंदोबस्त असेल किंवा मग जे कोळी बांधव असेल ते देखील तिथं मदत करताना आपल्याला बघायला मिळतात. एकूणच एक भावना आहे, एक मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजावर श्रद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे कुठंतरी जे विसर्जन होतं आहे ते नीट पद्धतीनं व्हावं, नीट नेटक्या पद्धतीनं व्हावं यासाठी लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येतात. आणि याचमुळे काही जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते देखील लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं वापरण्यात येतं. प्रामुख्याने तराफा जो आहे तर तराफावर हायड्रॉलिक्सचा वापर करत जो बाप्पा आहे त्याला पाण्यामध्ये अलगपणे खाली सोडण्यात येईल. यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर स्कुबा डायव्हर्स जे आहेत, मरीन स्कुबा डायव्हर्स, त्यांची मदत यामध्ये प्रामुख्यानं घेतली जाईल. खोल समुद्रामध्ये सोडण्यात येणार आहे त्यामुळे कुठंतरी जी मूर्ती आहे ती भग्न नाही व्हावी आणि त्यामुळेच ह्या स्कुबा डायव्हर्सची मदत जी आहे ती घेतली जात असल्याचं कळतं. आणि यात खोल समुद्रामध्ये हा संपूर्णपणे जो बाप्पा आहे तो आपल्याला जाताना बघायला मिळेल आणि तिथं एकूण ही विसर्जन जे आहे ते पार पडेल.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.